नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेस मध्ये आज आपण टेट एग्जामचे दिलेला संच यावर आधारित जे काही प्रश्न येतात ते आज आपण बघणार आहोत. बघा, प्रश्न असे असतात की खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडायचे. आपल्याला फक्त आज आपण यावर संख्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत की अशा प्रकारचे प्रश्न आले तर त्यामध्ये काय असतं. तर बघा, एक तर त्यामध्ये मूळ संख्येचं पॅटर्न असतं किंवा समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या किंवा काही पट असते किंवा पाढा असतो, अशा प्रकारचा संच असतो. आणि त्यावर पटीमध्ये, सममध्ये, विषममध्ये, पटीत किंवा मूळ संख्यावर आधारित किंवा म्हणजे क्रमवार काही असेल तर त्याचा काहीतरी असा संबंध असतो आणि त्या ठिकाणी तो संबंध कसा आहे तो आपल्याला ओळखायचा असतो. तर बघा, आज आपण त्यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे दिलेला संच. ह्यामध्ये बघा, दिलेला संच असा आहे की 256 नंतर 64 आणि 16. तर बघा, ह्यामध्ये काहीतरी आपल्याला सारखं काहीतरी संबंध काहीतरी दिसत का? तर बघा काय दिसतंय, तर बघा 4 चा वर्ग. तर बघा, आपण लिहिले इथे 256 नंतर आहे 64 नंतर आहे 16 असा हा प्रश्न आहे. त्यामध्ये पर्याय दिलेले आपल्याला 160 40 8, नंबर 2 चा पर्याय 144 36 9, नंबर 3 चा पर्याय 80 20 आणि 6, नंबर 4 चा पर्याय 64 32 आणि 7. तर बघा, 4चा वर्ग काय येतो? 16. 64 कितीचा वर्ग आहे? 8चा वर्ग 64 आहे. त्यानंतर 256 कितीचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, वर्ग संख्या दिलेली आहे. एक तर वर्ग असेल काही नाही तर घन असेल किंवा पटीतल्या संख्या असेल पाढ्यातल्या संख्या असेल. तर बघा, अशा प्रकारचा इथं क्रम दिलेला आहे. म्हणजे काय की 4 चे दुप्पट 4चा वर्ग 8चा वर्ग आणि 16चा वर्ग. 4 चे दुप्पट काय होते? 8. 8 चे दुप्पट होते 16. मग 16 चोक 64 आणि 64 चोक किती होता? 256. म्हणजे 4 8 16 किंवा 16 ची निम्मी 8 8 ची निम्मी 4 अशा प्रकारच्या संख्येचा वर्ग दिलेला आहे. मग आपल्याला उत्तरामध्ये पर्यायामधून ते शोधायचे. तर बघा, 160 40 8 काही वर्ग संख्या आहे का? कोणत्या संख्येचा? नाही. 160 40 8 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? नाही. म्हणून हा पर्याय कटला. बघा, आधी वर्ग आहे म्हणून वर्ग बघितले. त्यानंतर बघा, 144 36 आणि 9 वर्ग संख्या आहे का? कोणत्या ना कोणत्या संख्येचा? हो आहे. बघा, 144 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आपण घेतला इथे 144, त्यानंतर 36 आणि त्यानंतर आहे 9. बघा, त्यानंतर बघा खाली तिसरा पर्याय 80 20 आणि 6 आहे. काही वर्ग संख्या कोणत्या संख्येचा? नाही. म्हणून हा पर्यायही कटला. त्यानंतर पुढील संख्या 64 32 आणि 7 यामध्ये वर्ग संख्या आहे का? आहे. हो, 64 आहे फक्त, परंतु पुढील 32 आणि 7 नाहीये. इथं तर तिन्ही वर्ग संख्या दिलेल्या आहे म्हणून हे ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा पर्याय असणार नाही. उरलं काय फक्त हेच 144 36 आणि 9. तर बघा कसं, बघा 3चा वर्ग काय आहे? 3चा वर्ग 9 आहे. 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6चा वर्ग 9 आहे. 144 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग 9 आहे. म्हणून 3 चे दुप्पट काय? 6. 6 चे दुप्पट काय? 12. तसंच याप्रमाणे इथं झाले 4 चे दुप्पट 8, 8 चे दुप्पट 16, 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64, 16चा वर्ग 256. म्हणजेच काय? तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 नंबर. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अशा प्रकारे दिलेला संच यावर आधारित काही आपण हे प्रश्न बघणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक नंबर 2, त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे आणि पर्याय सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, इथे लिहू आपण 9 49 आणि 121. 9 49 आणि 121 याचा काय संबंध आहे? दिलेल्या पर्यायामधून आपल्याला काढायचंय.
त्यामध्ये पर्याय बघा, एक नंबरचा आहे 1, 9, 25, नंबर दोनचा पर्याय आहे 4, 4, 9, 25, नंबर तीनचा पर्याय आहे 81, 36, 49, नंबर चारचा पर्याय आहे 25, 36 आणि 49, 25, 36 आणि 49. बघा, 9, 49 आणि 121 इथं सर्वच सर्व दिलेले पर्याय पण आणि हा दिलेला प्रश्न पण, नंबर दोनचा प्रश्न हा घेतलेला आपण, 9, 49 आणि 121 दिलेला संच यामधून, याचं प्रश्न ह्या चार पर्यायामधून आपल्याला उत्तर काढायचंय. तर कोणतं असेल? बघा, 9 काय? 3चा वर्ग आहे. 9 ही 3चा वर्ग आहे. 49 काय? 7चा वर्ग आहे. 121 काय? तर 11चा वर्ग आहे. बघा, 3, 7, 11 ह्या संख्येचे हे वर्ग आहे. तुम्हाला काहीतरी असं बघा, 3, 7, 11 ह्या कोणत्या संख्या आहे असं आठवतो ना, तर बघा त्या संख्या आहे मूळ संख्या. 3, 7, 11, 13, 17, 19, 2, 5 ह्या काय सगळ्या ह्या मूळ संख्या आहे. ह्या सगळ्या मूळ संख्या अजूनही पुढे आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 वगैरे. तर बघा इथं 3, 7, 11 ह्यामध्ये 3, 7 आणि 11 ह्या मूळ संख्या आलेल्या आहे. या मूळ संख्या आहे. मग तसा क्रमिता आहे का? कारण इथं सगळ्याचे सगळ्या मूळ आपल्याला वर्ग संख्या दिलेल्या आहे. बघा, 1चा वर्ग हा आहे 1, 3चा वर्ग आहे 5चा वर्ग आहे, नंतर 2 हा 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, नंतर परत 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49. सर्व वर्ग संख्या आहे. आता ह्या तर मूळ संख्यांचे वर्ग आहे, ह्यामधून आपल्याला मूळ संख्यांचेच वर्ग काढायचे. बघा, 1चा हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 1. बघा, याचं उत्तर जर आपण काढायचं म्हटलं, 1चा वर्ग 1, नंतर 3, 9 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 3. 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 5चा. बघा, ह्या प्रश्नाचे ह्याचे वर्ग आहे. त्यानंतर याचं जर काढलं आपण 4, 4 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. 9 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 3चा वर्ग आहे. त्यानंतर 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 5चा वर्ग आहे. त्यानंतर 81, 36, 49 मध्ये 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 9चा वर्ग. 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6चा वर्ग. 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 7चा वर्ग. त्यानंतर शेवटचं 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 5चा वर्ग. 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6चा वर्ग. आणि परत 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 7चा वर्ग. हे आपण वर्ग काढले त्यांचे, म्हणजे वर्ग संख्या आहे त्यांचे वर्ग आहे समजा हे. तर बघा, ह्यामध्ये मूळ संख्यांचा वर्ग काढायचा आहे. तर बघा, पहिली संख्या आहे 3, 5 चे वर्ग, तर ह्यामध्ये 1 येतच नाही. मूळ संख्येमध्ये 1 ही संख्या येत नाही, म्हणून हा पर्याय कटला. 1 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी कटला. त्यानंतर बघा, 2, 3, 5 हे मूळ संख्येमध्ये येतात, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? हेच असणार आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, 9, 6, 7चा वर्ग घेतला आपण, तर त्यामध्ये मूळ संख्या फक्त एकच आलेली, ती म्हणजे 7. 9 आणि 6 नाहीये, म्हणून 3 नंबरचा पर्याय कटला. त्यानंतर 5, 6, 7 ह्यामध्ये 6 ही मूळ संख्या नाहीये, म्हणून 4 नंबरचा पर्याय कटला. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 4, 9, 25, म्हणजे याचं उत्तर आहे 2चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 4, 9 आणि 25. मूळ संख्यांचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग, 3चा वर्ग आणि 5चा वर्ग. त्यानंतर दिलेला संच यावर आधारित पुढील नंबर क्रमांक 3 नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा, प्रश्न काय दिलेला आहे, 6, 18, 6, 18 आणि 54. 6, 18 आणि 54 हा प्रश्न आहे. पर्याय दिलेले तुम्हाला या ठिकाणी बघा, 6, 13 आणि 27. 6, 13 आणि 27 नंबर 2चा पर्याय आहे 10, 16 आणि 28. नंबर 3चा पर्याय आहे 5, 15
आणि 45. नंबर 4 चा पर्याय आहे 13 19 आणि 22. बघा हे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे दिलेल्या संचयामध्ये. तर यापैकी कोणत्या या प्रश्नाचं उत्तर असेल? तर बघा 6 18 आणि 54 काय दिसते आपल्याला? 6 ची पटीतल्या संख्या दिसतंय, 2 ने भाग जाणाऱ्या संख्या दिसतंय आणि परत 6 च्या पाढ्यामध्ये असणाऱ्या संख्या दिसतंय. तसं इथं काय दिसतंय का मग त्यापैकी 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे. आपण तो क्रम इथं घेऊ शकत नाही. 2 ने भाग जाणाऱ्या तर ह्या 2 ने भाग जाणाऱ्या आहे, ही 2 आहे पण इकडे 2 नाहीये म्हणून 2 ची कसोटी लागू होणार नाही. केव्हा इथे 6 18 54 काय तर 6 च्या पाढा किंवा 6 च्या पटीतली संख्या 6 च्या पाढ्यातली येणारी संख्या आहे. तर बघा 6 × 3 जर आपण केलं तर साइन 3 का 18 होत्या. त्यानंतर 18 × 3 केलं किती होत्या? 18 × 3 = 54 होत्या. म्हणजे पुढील संख्या पट 3 ने गुणून आलेली साइन 3 का 18 18 × 3 = 54. जर तसा क्रम या ठिकाणी आपण जुळवला तर येतो का बघा? बघा इथे 6 13 27 आहे. 6 च्या पटीमध्ये 13 येत नाही किंवा 13 च्या पटीमध्ये 27 काही येत नाही म्हणजे कोणता क्रम इथे जुळत नाही म्हणून हा प्रश्न पर्याय कटला. त्यानंतर 10 16 28 इथे 2 ने भाग जाणारी संख्या आहे परंतु इथं पर्यायामध्ये तसं काही दिलेलं नाहीये म्हणून हाही प्रश्न पर्याय क्रमांक कटला. त्यानंतर शेवटचा बघा 13 19 22 13 आणि 19 तर मूळ संख्या आहे, भाग जाणाऱ्या संख्याच नाहीये म्हणून हा पर्याय सुद्धा कटला. इथं बघा 5 15 45 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5 15 45. का बरं 5 15 आणि 45 का असणार आहे? कारण बघा 5 च्या पटीत 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किंवा 5 च्या पटीतल्या संख्या 5 च्या पुढील संख्या आहे पटीतल्या किंवा काय म्हण त्याला आपण म्हणू शकतो की गुणितांचे 5 च्या गुणितांच्या पटीतल्या संख्या आहे म्हणून 5 × 3 जर आपण केलं 5 × 3 = 15 त्यानंतर 15 × 3 जर केलं तर 15 × 3 = 45 म्हणजे याचा संबंध जसा आहे तसा प्रश्नामधील संबंध आहे. त्याचप्रमाणे खाली पर्यायामध्ये 3 नंबरचा पर्याय जो आहे त्याचाही असाच संबंध आहे. म्हणजेच काय की ह्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 3 असणार आहे 5 15 आणि 45. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 दिलेला संच ह्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 बघणार आहोत. बघा प्रश्न आहे 2 3 5 2 3 5 त्यामध्ये पर्याय आहे 4 3 5. नंबर 2 चा पर्याय आहे 6 8 9. नंबर 3 चा पर्याय आहे 2 4 6 आणि नंबर 4 चा पर्याय आहे 7 11 आणि 13. बघा ह्या चार पर्यायापैकी आपल्याला उत्तर दिलेला संच यामध्ये काढायचे. 2 3 5 काय दिसतंय तुम्हाला? बघा एक सम संख्या आहे आणि 2 विषम संख्या आहे म्हणजे 3 आणि 5. 2 3 5 समसंख्यामध्ये पूर्ण तिन्ही समसंख्या नाही किंवा तिन्ही विषम संख्या नाहीये परंतु मूळ संख्यांचा पॅटर्न दिसतोय. मूळ संख्या आहे ह्या काय आहे? मूळ संख्या. म्हणून पर्यायामध्ये आपल्याला पण शोधायचं आहे मूळ संख्या. बघा 4 3 5 ह्या पर्यायामध्ये 4 ही मूळ संख्या येत नाही, 3 आणि 5 येते म्हणून 4 येत नाही म्हणून हा पर्याय आपला कटला. त्यानंतर पुढे बघा 6 8 9. 6 8 9 ह्याही मूळ संख्या नाहीये, ह्यामध्ये 2 विषम संख्या आहे, सॉरी 1 9 ही विषम संख्या आहे आणि 6 आणि 8 ही सम संख्या आहे, मूळ संख्या नाहीये, हा पर्याय कटला. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 3 त्यामध्ये बघा 2 4 6 अशा संख्या दिलेल्या आहे, त्यामध्ये 4 आणि 6 या सम संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे पण बाकीच्या 2 4 आणि 6 मूळ संख्या नाही म्हणून हाही पर्याय त्या ठिकाणी कटला. मग राहिला काय? फक्त 7 11 13. म्हणजेच काय? 7 आणि 11 13 ह्या मूळ संख्या आहे म्हणून आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 7 11 आणि 13. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक
क्रमांक पांच दिलेला संच ह्यामध्ये प्रश्न क्रमांक पांच बघा तो असं आहे की सहा आठ आणि दोन हा प्रश्न आहे त्यामध्ये पर्याय आहे आठ तीन दोन त्यानंतर दुसरा पर्याय आहे आठ दहा दोन आठ दहा आणि दोन तिसरा पर्याय आहे बारा सात आणि चार चौथा पर्याय आहे दोन पांच आणि नऊ तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळायचंय बघा सहा आठ दोन काय दिसतंय मला तरी इथे समसंख्या दिसतंय समसंख्या आहे हा समसंख्याच म्हणू शकतो किंवा अजून काय म्हणू शकतो की बघा सहा आणि दोनची जर आपण बेरीज केली सहा आणि दोनची बेरीज केली तर उत्तर आठ येतं सहा प्लस दोन बरोबर आठ आठ म्हणजे मधली संख्या येतं आठ म्हणजे मधली संख्या त्या ठिकाणी उत्तर येत आहे त्यानंतर बघा हा एक नियम लावू शकतो अजून कोणता नियम लावू शकतो आपण तिथे बस एवढा लावू शकतो तर बघा तसं ह्या चारही पर्यायापैकी काय लावू शकतो आता समसंख्या समसंख्या तर तीनही पर्यायामध्ये इथं तिन्ही समसंख्या आहे का इथं नाहीये इथे समसंख्या आहे ह्या तिन्ही पर्यायामध्ये आहे तर इथं नाहीये इथे तिन्ही सम नाहीये म्हणजे एकच पर्याय असा आहे की तिथे तिन्ही समसंख्या आहे तिन्ही समसंख्या आहे यावर आधारित आपण म्हणजे प्रश्नाचं उत्तर काढू शकतो किंवा बघा इथं शेवट पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्या पर्यायामध्ये दिलेली आठ आणि दोन आठ आणि दोन दहा म्हणजे मधल्या संख्येचं उत्तर काय देतंय दहा म्हणजे बेरीज दहा मिळते ह्या दोघांची तशी ह्या दोघांची बेरीज सहा आणि दोन आठ मिळते तशी आठ आणि दोन काय मिळते दहा मिळते तसं दुसऱ्या पर्यायामध्ये आहे का आठ आणि दोन नऊ नऊ दहा होत्या इथं दहा नाहीये म्हणजे हा पर्याय कटला इथं बारा आणि चार सोळा होत्या इथं सातच आहे हाही पर्याय कटला त्यानंतर दोन आणि नऊ अकरा होत्या इथं पाचच आहे हाही पर्याय कटला म्हणजेच काय आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक असणारे दोन नंबर आठ दहा आणि दोन कारण पहिले दिलेल्या संचामध्ये ज्या संख्या तीन संख्या दिलेल्या आहे त्यामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्या दोघांची बेरीज ही मधली संख्या आहे आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये असंच आहे की पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे आठ आणि दोन दहा बरोबर मधली संख्या म्हणून या प्रश्नाचं उत्तर क्रमांक असणार आहे दोन क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला संच यावर आधारित पुढील प्रश्न बघा नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी त्यामध्ये पर्याय क्रमांक दिलेले आपल्याला एक नऊ पंचवीस एक नऊ पंचवीस त्यानंतर दुसरा पर्याय बघा चार बारा छत्तीस चार बारा छत्तीस त्यानंतर तिसरा पर्याय बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी छत्तीस एकोणपन्नास आणि चौथा पर्याय आहे दोन चार आठ चौथा पर्याय आहे दोन चार आणि आठ बघा यामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे दिलेला संच काय दिसतंय तर बघा यामध्ये तर असं वाटतंय की नऊचा टेबल दिसतोय नऊचा पाढा दिसतोय त्यानंतर नऊच्या पटीतल्या संख्या दिसत आहे तर बघा आपण जर असं विचार केला इथं कुठेतरी पाढा दिसतोय किंवा घन दिसतंय वर्ग पण दिसतंय बघा हा तीनचा घन आहे हा नऊचा हा तीनचा वर्ग आहे हा तीनचा घन आहे हा परत तीनच्या पटीतल्याच वर्ग म्हणजे पटीतला किंवा तीनने भाग जाणाऱ्या संख्येचा वर्ग आहे किंवा नऊचा वर्ग आहे तीनचा घन आहे तीनचा वर्ग आहे असंही म्हणू शकतो किंवा आपण असं जर केलं नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी नऊ त्रिक सत्तावीस बघा नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस गुणिले तीन केलं तर उत्तर येत एक्क्याऐंशी असंही करू शकतो तर असं पर्याय मध्ये होते का कुठे डायरेक्ट टेबल त्रिक त्रिक मध्ये एक तीन तीन आणि तीन त्रिक नऊ असं पाहिजे होतं मग असं तर नाही इथे म्हणजे हा प्रश्न कटला किंवा हा एकचा काय आहे हा एकचा वर्ग आहे हा तीनचा वर्ग आहे हा पाचचा वर्ग आहे त्यानंतर
बघा हा 9चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे, हा 2, 4, 8 काही वर्ग नाहीये. इथं फक्त काही वर्ग पण दिलेले आहे आणि काही घन पण दिलेले आहे. म्हणजे वर्ग आणि घनाचा काही संबंध येणार नाही. पर्याय मध्ये एक तर मग दोन वर्ग पाहिजे, जसं की 3चा वर्ग आणि 81 म्हणजे 9चा वर्ग आहे असं पाहिजे होतं, आणि एखादा घन पाहिजे होता असं बी पर्याय दिलेला नाही. परंतु ही पट दिलेली 9 3 27 27 3 81 म्हणून आपण तसंच घेऊ. तर बघा तशी पट इथं होत नाहीये. 1 9 9 9 ची घेतली तर 9 9 81 पाहिजे, मग असं पाहिजे 9च्या पुढे 3 पाहिजे तर 9 9 81 तसं नाही. म्हणून हाही प्रश्न त्या ठिकाणी कटला. ह्या तर वर्ग संख्या दिलेल्या आहे, हाही त्या ठिकाणी प्रश्न कटला. त्यानंतर बघा 2 4 8 2 ची दुप्पट 4 आहे, 4 ची दुप्पट 8 आहे. इथं 2 × 2 केलं 4 झाले, त्यानंतर 4 × 2 केलं 8 झाले. परंतु हे दुप्पटीत केले, 2 मध्ये घेतले आपण. आपल्याला इथं 3 मध्ये घ्यायचे आहे. 9 × 3 27 27 × 3 81 मग तसं 4 घेऊ आपण. 4 × 3 केलं 4 3 12 झालं, 12 × 3 केलं 12 3 36 झालं. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 हा जो पर्याय आहे, तर हा प्रश्न आपल्या वरच्या दिलेल्या संच यावर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 4 12 36, कारण दिलेला संच त्या ठिकाणी जुळतोय. त्यानंतर दिलेला संच यावर जे काही टेट एक्झामला, हे सर्व टेट एक्झामला आलेले प्रश्न आहे. 2017 जी काही टेट एक्झाम झाली होती त्यावर आलेले हे सर्वचे सर्व प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, 36 54 81 36 54 81 हा प्रश्न आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक नंबर 1 71 73 62 नंबर 2 63 27 18 नंबर 3चा पर्याय आहे 54 45 62 नंबर 4चा पर्याय आहे 61 71 81 बघा इथं काय दिसतंय. 36 54 81 तर याच्यामध्ये आपण वर्ग संख्या 1 2 वर्ग संख्या दिलेल्या बघा 36 81 असा क्रम काढू शकतो. पण इथं कुठे वर्ग संख्या आहे का, फक्त एका ठिकाणी 81 पण याच्यात 2 वर्ग संख्या आहे. म्हणजे असाही पर्याय आपण त्या ठिकाणी लावू शकत नाही. बघा कसोटे लावले, कसोटे लावल्या तर इथं 3 ने भाग जातो. बघा ह्या संख्येला 3 ने भाग जातो, यालाही 3 ने भाग जातो, यालाही 3 ने भाग जातो. आणि त्यानंतर बघा इथं हे जे दिलेले पर्याय, तर ह्या पर्यायापैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो आपल्याला ते बघायचंय. बघा 36 ला 3 ने आपण भागितलं, 36 ला 3 ने भागितलं, त्यानंतर 54 ला 3 ने भागितलं, त्यानंतर 81 ला 3 ने भागितलं, तर पूर्ण भाग जातो. बघा कसा, 36 3 1 3 3 2 6 12 3 36 नंतर 3 1 3 2 उरले, 2 8 24 3 8 24 18 3 54 नंतर 27 3 81 म्हणजे पूर्ण भाग जातोय. तसाच पूर्ण भाग कुठे जातो का बघा, कोणत्या म्हणजे 3 ने 3 ची कसोटी कुठे लागू होती का बघा. इथे पहिला पर्याय क्रमांक हा अजून दिलेला आहे 71 73 62 ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये 71 आणि 73 तुम्ही जर मूळ संख्या पाठ केलेली असेल तर त्यामध्ये 71 73 ह्या मूळ संख्या आहे, आणि मूळ संख्येला भाग तर जाणारच नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 कटला. त्यानंतर खाली परत बघा, इथे 61 71 81 यामध्ये 61 आणि 71 तर मूळ संख्या आहे, म्हणजे यांनाही भाग जाणार नाही. 3 ने 81 ला जातो, परंतु 2 5 3 चे जे पर्याय त्याला जात नाही, म्हणून हा पर्याय कटला. उरले काय, 63 27 आणि 18 खाली 54 आणि 45 आणि 62 3 ची कसोटी काय, कि दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज जी दिलेली जी सर्व संख्यांची बेरीज असेल ती जर 3च्या पटीत असेल, 3 ने भाग जात असेल, तर तिथे 3 ची कसोटी लागत होते. बघा 12 ला भाग जातो, 3 चौक 12 3 सकम 18 3 9 27 तिने भाग जातोय. तसं खाली उरले आता इथे बघा 54 45 आणि 62 5 आणि 4 9 होत्या, 5 3 3 9 4 5 9 होत्या, 3 3 9 6 आणि 2 8 होत्या. 8 तर 3च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून हाही पर्याय कटला.
उरला काय 63 27 आणि 18 बघा याला 3 ने भाग जातो का हो जातो 63 भागिले 3 3 दुरी 6 3 एक 3 21 ते 63 27 27 भागिले 3 3 9 त्रिक 27 त्यानंतर 18 तर 18 भागिले 3 37 18 त्या म्हणजे काय की ह्या सर्व संख्यांना 3 ने भाग जातो इथं 3 ची कसोटी लागू होते म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर आहे 2 म्हणजे दिलेला संच यावर आधारित टेट एग्जामला हे सर्वचे सर्व प्रश्न टेट एग्जामला आलेले आपण बघितले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी दरचे तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद।